नमस्कार, मी रिंकू पांतवणे। वी 24 तासच्या मराठी बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत। पाहूयात वृत्त सविस्तर। 19 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात पोलिओ रविवार साजरा होत असताना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी 5 वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस पाजून या मोहिमेची सुरुवात केली। काल जिल्ह्यातील 2,40,000 बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले। जिल्हा सामान्य रुग्णालयात यावेळी अंधश्रद्धा दूर करून महिलांनी रुग्णालयाची कास धरावी या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले। करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती। CAA, NRC आणि NPR हे कायदे केंद्र सरकारने रद्द करावे या मागणीकरिता समाजवादी पार्टीचे नेते विद्यमान आमदार अबू आझमी यांची 16 जानेवारीला गुरुवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन दुपारी 2 वाजता जळगाव जामोद येथील स्थानिक दुर्गा चौकात करण्यात आले होते। यावेळेस मंचावरून सरकारवर टीका करताना त्यांची जीप घसरून त्यांनी मीडियाला सुद्धा धारेवर धरून आजची मीडिया तलवे चाटणारी आहे अशी प्रखर आणि नपुंसक टीका प्रसार माध्यमांवर केली। त्यांच्या वक्तव्याचा इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या वतीने जिल्ह्यातून तीव्र निषेध होत आहे। कदाचित पत्रकाराच्या लेखणीची ताकद ती विसरले, म्हणून पत्रकार संजय राऊतांनी त्यांना काय म्हटले होते त्याची त्यांनी जाण राखावी। अबू आझमी यांना MNS प्रमुख राज ठाकरे यांच्यावर छेडले असता ते म्हणाले, ते सध्या थकलेले आहेत, हरलेले आहेत, त्यांना प्रसिद्धीत येण्यासाठी काहीतरी मुद्दा हवाय, म्हणून विरोधाचं प्रपंच ते करीत आहेत। त्यांच्या मागे जनसामर्थ्यच नाही, त्यांच्याविषयी काय चर्चा करावी। ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये एकच व्यक्ती 2 रोल करतो त्याप्रमाणे राज ठाकरे करीत आहेत। हे सपशेल नाटकबाज आणि ढोंगीपणा असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले। त्यांच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे सैनिकांमध्ये मात्र तीव्र नाराजी दिसत आहे। हिम्मत असेल तर परत जळगाव जामोद मतदार संघात येऊन दाखवावं असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष जळगाव जामोद अमित देशमुख यांनी केले। नुकतंच अबू आझमी हे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन गेले आणि त्यांनी आमच्या सन्माननीय राजसाहेबांबद्दल जे काही वक्तव्य केलं, तर खरं सांगायचं म्हटलं म्हणजे असं की अबू आझमी हे विधानसभेतलं मागचं मनसेकडून त्यांना जी मारहाण झाली जे प्रकरण मला असं वाटते विसरले। अबू आझमींनी सर्वात आधी स्वतःची अवकात ओळखावी, नंतर सन्माननीय राजसाहेबांसारख्या व्यक्तिमत्वावर टीका करावी। मनसे काय आहे, काय नाही आहे, राजसाहेब काय करत आहेत, काय नाही आहे हे महाराष्ट्रातला मराठी माणूस आज चांगल्या पद्धतीने जाणून आहे। याच्यासारख्या परप्रांतीयानं पळकुट्यानं इथे येऊन साहेबांबद्दल जे बोलला याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो। आणि त्याच्या जर अवकात असेलच तर अबू आझमीने परत एकदा जळगाव जामोद मतदारसंघामध्ये येऊन दाखवावं। राजसाहेब तर खूप दूरचा विषय आहे, पहिले महाराष्ट्र सैनिकांचं त्यांनी समोर जावं, नंतर काय आहे ते पाहून घेतल्याने। अमरावती शहरातील हॉलीक्रॉस इंग्लिश स्कूल येथे 10वीपर्यंत प्राथमिक शिक्षण राज्याचे बाल विकास बाल कल्याण तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतले होते। याच शाळेत आज मंत्री झाल्यानंतर प्रथमच यशोमती ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला। यावेळी यशोमती ठाकूर ह्या पूर्णपणे बालपणात रमल्या होत्या। यशोमती ठाकूर यांनी हॉलीक्रॉस इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेतले होते, तर त्यांची मुलगी आकांक्षा हिने देखील याच शाळेत शिक्षण घेतले। तर आज याच शाळेच्या वतीने ठाकूर यांचा गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांनी विद्यार्थिनींसोबत गीत गायन करीत विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला। विद्यार्थ्यांनी यशोमती ठाकूर यांची स्वाक्षरी सुद्धा घेतली। यावेळी मला या शाळेत आल्यानंतर मला माझे बालपण आठवले अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली। अमरावतीतील धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथे प्रहार परिवार आणि मित्रमंडळींतर्फे स्वर्गीय तेजस धुर्वे प्रथम पुण्यस्मरण प्रित्यर्थ कावली गावामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती रक्त पिढीच्या सहकार्याने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले।
सर्वप्रथम राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करून छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय तेजस धुर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर स्वर्गीय तेजस धुर्वे यांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल उपस्थित मान्यवर मंडळींनी प्रकाश टाकला. सर्वांची उपस्थिती, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन प्रहार शाखा कावली व मित्र मंडळीतर्फे करण्यात आले होते. मी 24 तास करिता सलमान खान, धामणगाव रेल्वे, अमरावती. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस पथकाने शहरात मोटरसायकलची नंबर प्लेट, कागदपत्रे आणि लायसन्सची तपासणी मोहीम राबवत विना नंबरच्या 40 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला. ही मोहीम आठवडाभर चालणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. भुरटे चोरटे, महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेण्याच्या घटना आणि गुन्हेगारांवर आळा बसविण्यासाठी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी वाहतूक पथकाकडून स्वतः रस्त्यावर उभे राहून गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास प्रारंभ केला आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी 40 दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकी सोडविण्यासाठी वाहन मालकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. ही मोहीम पुढे आठवडाभर सुरू राहील असेही यावेळी त्यांनी सांगितले. शनिवारी पहिल्याच दिवशी फक्त शहरात फिरणाऱ्या विना नंबरच्या दुचाकींवर कारवाई करण्यात आली. मात्र नंबर नसलेल्या दुचाकीसह ट्रिपल सीट लायसन्स आणि कागदपत्रे नसलेल्या दुचाकी वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यात येणार आहे. मोटरसायकलवरील कारवाईच्या दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांच्या मोटरसायकली सोडविण्यासाठी शहरातील अनेक पुढाऱ्यांनी फोन केले, मात्र नंबर प्लेट व नंबर नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल ही ठोस भूमिका पोलीस निरीक्षक संतोष ताले यांनी घेतल्याने पुढाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली. पोलिसांनी आज विदाऊट नंबर प्लेटची कारवाई सुरू केलेली आहे. जवळपास 40 केसेस आम्ही केलेल्या आहेत आणि असे आवाहन करण्यात येते की प्रत्येक मोटरसायकल स्वारांनी, दुचाकी स्वारांनी आपले कागदपत्र जवळ बाळगावे आणि गाडीवर नंबर प्लेट असणं आवश्यक आहे. यामधून बऱ्याचशा चोरीच्या गाड्यांसुद्धा गुन्ह्यांनासुद्धा आळा बसू शकतो. एखादा अपघात वगैरे झाल्यास त्या नंबर ट्रेस करता येते, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे आणि नंबर असणं आवश्यक आहे. V24 तासकरिता महेंद्र मिश्रा, शेगाव. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथून जवळच असलेल्या महालक्ष्मी वाल्वो कंपनी कोलगाववर महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार सेनेने धडक देत निषेध मोर्चा काढला. घुग्गुस येथील छत्रपती शिवाजी चौकात बंडू हजारे महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात किशोर बोबडे महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष घुग्गुस यांच्या नेतृत्वात घुग्गुस परिसरातील बेरोजगार युवक मोठ्या संख्येत गोळा झाले होते. घुग्गुस येथून दुचाकीने महालक्ष्मी वाल्वो कंपनीवर धडक निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रचंड नारेबाजी आणि घोषणाबाजीने कंपनी परिसर पूर्णपणे दणाणून गेला. घुग्गुस परिसरातील जवळपास 300 बेरोजगार युवक या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा झाल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने बेरोजगार युवकांना कामावर घेण्यासाठी फक्त आश्वासन दिल्याने त्यांना निवेदन देत 15 दिवसात मागण्या पूर्ण न केल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. महालक्ष्मी वाल्वो कंपनीच्या हेकेखोर धोरणामुळे बेरोजगार युवकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. आता मात्र महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार सेना घुग्गुसच्या काम बंद आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आमचे कंत्राटी कामगार सेनाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाऊ उभडे यांनी पत्रव्यवहार करून सुद्धा कंपनीने स्थानिक लोकांना सामावून न घेतल्यामुळे आज आम्ही निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे. या प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार आहे, त्यामुळे यांची मगरुरी सहन केल्या जाणार नाही. कारण बाहेरचे लोक आणून तुम्ही इथे काम करता आणि प्रॉपर लोक जाईल कुठं? म्हणून माझ्या कंपनीला आवाहन करू इच्छितो की यांना आम्ही 15 दिवसाची मुदत देऊ की 15 दिवसात अगर स्थानिक लोक 80% जे स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, महाराष्ट्र शासनाचा जो नियम आहे त्याप्रमाणे त्यांनी न घेतल्यास येत्या 15 दिवसात आम्ही काम बंद आंदोलन करू. सध्या आम्ही ह्या कंपनीच्या व्यवस्थामध्ये चर्चा करून स्थानिक मुलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू. V24 तासकरिता प्रभाकर कुंभरी, घुग्गुस.
भाजप खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मोजरी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्रामपर्यंत राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता संकल्प यात्रा काढण्यात आली. या यात्रेत मोजरी ते सेवाग्राम पायदळवारी करून शेतकरी व शेतमजुरांशी चर्चा करून ग्रामोन्नतीचा संकल्प करण्यात आलाय. गावात उद्योग उभारणी आणि शेतकऱ्यांसाठी जोडधंद्याची कास धरण्याचा संकल्प यात्रेत करण्यात आला. मोजरी येथून निघालेली पदयात्रा शनिवारी वर्धा जिल्ह्यात पोहोचली. ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत होऊन सेवाग्राम इथे यात्रेचा समारोप करण्यात आलाय. या यात्रेदरम्यान शेतकरी आणि शेतमजुरांशी चर्चा करून संवाद साधण्यात आला. ठिकठिकाणी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी, माजी सैनिक या यात्रेत सहभागी झाले होते. मोजरी येथून निघालेल्या या संकल्प यात्रेचा समारोप राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात करण्यात आला. खासदार विकास महात्मे यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्वांचा अंगीकार करून स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. प्लास्टिक निर्मूलन, ग्राम स्वच्छता आणि ग्रामोद्योग यावर भर देण्यात आला. आम्ही सगळेजणांनी, तुम्ही लक्षात घ्याल, फोटोला सुती हारच घातलेला आहे. जेवढी समोर आपले राष्ट्रसंत सगळे आहेत, राष्ट्रपुरुष आहेत, त्यांना फोटोला सुती हार घातला. कारण आहे त्याला की या इथे कास्तकार कोणचे आहेत, कापसाचे कास्तकार आहेत की फुलांची शेती करणारे कास्तकार आहेत. ते सगळे कापसाचे कास्तकारी करणारे शेतकरी आहे आणि फुलांची शेती करणारे कोणी नाही, तरी सुद्धा आम्ही फुलं वापरतो. हे जर हार जर घातले तर हे याची पण किंमत आहे. सुतापासून बनतात, म्हणजेच कापसाची मागणी वाढणार. मागणी वाढली तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार. जे हे सूत बनू, कापसापासून सूत बनवतात, त्यांना उत्पन्न मिळणार. हे साधे साधे उपाय. आणि दिसायला, एक मुलगी मला म्हणाली, पण ते दिसायला तसे चांगले दिसत नाही ना, म्हणून आता हा पण हार आजकाल मिळायला लागलेला आहे आणि तो तयार करता येतो. फुलांपेक्षाही जास्त चांगलं दिसणार, पण सुती कपड्यांपासून आपण फुलं बनवू शकतो, हार बनवू शकतो, असं काहीच नाही. त्याच्यामुळे हे आपल्या विचारांचा प्रश्न आहे आणि हा बदल सहज होऊ शकतो. कारण मी सांगतो तुम्हाला, मी पहिले 3-4 गावं केल्यानंतर आपोआप सगळ्या गावांनी आमचं स्वागत हे सुती हारानेच केलं. हा बदल आम्हाला जो अपेक्षित होता तो मिळाला. कारण आमचं काही गव्हर्नमेंटसारखं नाही आहे, किंवा सर्वसाधारण गव्हर्नमेंटमध्ये कसं होतं, योजना चांगल्या असतात पण त्याचा परिणाम तेवढा होत नाही. पण मला असं वाटतं या पदयात्रेने तो नियम पूर्णपणे बदलला. जे उद्दिष्ट होतं त्याचा परिणाम खूप मोठा झाला हे आम्हाला पाहिजे होतं आणि ते मिळालं. त्याच्यामुळे पदयात्रा खूप प्रमाणात यशस्वी झाली असं मी म्हणेन. सेवाग्राम येथे आयोजित यात्रेच्या समारोप सभेला अभिनेत्री अलका कुबल देखील उपस्थित होत्या. अभिनेत्री अलका कुबल यांनी यावेळी ही यात्रा कुठल्याही राजकीय ध्येयाने प्रेरित नाही, त्यामुळे या यात्रेने आपले वेगळेपण जपले. यात्रेला मिळालेला प्रतिसाद हा या यात्रेच्या यशाची कबुली देत आहे. पुढील वर्षी जर अशी यात्रा निघाली तर आपण स्वतः या यात्रेत सहभागी होऊ असे सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या चरख्याचे पूजन यावेळी करण्यात आले. तंबाखू मुक्तीची शपथ या समारोपी कार्यक्रमात घेण्यात आली. कसं प्लास्टिक वेस्ट न जाता त्यातनं काय काय वस्तूंची निर्मिती होऊ शकते हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि एवढे चांगले मेसेज की आत्ता ही काळाची गरज आहे. कचरा कुठे जातो, स्वच्छता अभियान, त्यातही तुम्ही स्वच्छतेचा अवेअरनेस कसा पाळायचा या गोष्टीचंही प्रबोधन झालं. आणि आपल्या देशाचे खरे हिरो मी म्हणेन, जे आपल्या देशाची सुरक्षा करतात आणि जे आपल्याला अन्न देतात, ते आमचे किसान शेतकरी बंधू. या सगळ्यांनाही चांगलं उत्पन्न मिळावं, चांगल्या प्रतीचं उत्पन्न मिळावं यासाठी यातना समाज प्रबोधन केलं गेलं. ही पदयात्रा म्हणजे नुसती पदयात्रा नव्हती, तर सगळ्यांशी मनाने संपर्क साधला गेला आणि एक सामाजिक आशय मनाशी धरून ही पदयात्रा झाली. त्यामुळे मला या पदयात्रेबद्दल खरंच खूप उत्सुकता आहे. डॉक्टर साहेब, खरंच पुढच्या वेळी मला बोलवा. मला जमलं, मी कुठे बिझी नसेल, आधीच प्रोग्राम कळला तर मी निश्चितच त्यात सहभागी होईन. मला खूप आनंद होईल यात सहभागी व्हायला आणि जेणेकरून मी या सगळ्या मुलांच्या जवळ येईन. आज मी ऐकलं तुम्ही मॉलिश करायला सगळे तयार होतात, तुमचं मॉलिश करायला कोण होतं ग? राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता यांची गाथा सांगत निघालेली ही संकल्प यात्रा एक अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमाला प्रोत्साहित करीत राष्ट्रपित्यांच्या तत्वांना स्वीकारणारी पिढी देखील निर्माण होऊ शकते. प्रमोद पानबुडे, वर्धा. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत बघत राहा V24 तास, आवाज जनसामान्यांचा. नमस्कार.